बोर्डा नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारी यांनी आपल्या स्वखर्चातून देवीचं मंदिर उभं केल्यासंबंधी नागरिकांमधून त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतोय. कोल्हापुरी तालुक्यातल्या मोडकळीस आलेल्या नवशक्ती देवी मातेच्या मंदिराचा समाजसेवक जॉन फुलारी यांनी स्वखर्चातून पूर्णपणे जीर्णोद्धार केला. आज हे मंदिर नव्या रूपात उभं आहे. कोल्हापुरी चाळ ही दाट लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. इथे मागील 4 दशकांपासून नवशक्ती पूजा मंडळाच्या देवी मातेचं मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. दरम्यान दगड विटांचं असणारं हे मंदिर जुनं झाल्याने ते मोडकळीस आलं होतं. भिंती खचल्या होत्या तर पत्रा शेडमधून पावसाचं पाणी गाभाऱ्यात जमत होतं. ही बाब लक्षात घेऊन समाजसेवक जॉन फुलारे आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाविकांच्या भावना ध्यानात घेत स्वखर्चातून नवशक्ती देवी मातेचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. आज नव्या रूपात हे मंदिर उभं आहे. आध्यात्मिक वातावरणाने परिसर चैतन्यमय बनला आहे. 6 लाख रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला. जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झाल्यानं नुकतंच इथं मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, समाजसेवक जॉन फुलारे, उद्योजक दिनेश अग्रवाल, मोची समाज जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, कोल्हापुरी चाळ मोची समाज अध्यक्ष शिवराम जागले, बसवराज मित्रे, मंडळाचे अंबादास नाटेकर, रवी आसादे, उमेश आसादे, कृष्णा होसमनी, रंगनाथ मरेड्डी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नवशक्ती पूजा मंडळाच्या वतीने समाजसेवक जॉन फुलारे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह मान्यवरांचा फेटा बांधून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आला. मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला इतकंच नाही तर स्वखर्चातून जीर्णोद्धार केला. याबद्दल जॉन फुलारे आणि श्रीदेवी फुलारे या दंपत्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. दरम्यान मान्यवरांनी देवी मातेच्या मंदिर उभारण्याचं मोठं कार्य फुलारे यांनी केलं असून नव्या स्वरूपात नवशक्ती देवीचं मंदिर हे भाविकांना आत्मिक शक्ती देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. जो नवशक्ती पूजा मंडळाचे एक मंदिर होता तो पत्र्याचा होता, विटा मातीचं होतं. आज त्याचं जीर्णोद्धार खरं तर नगरसेविका या भागाच्या श्रीदेव फुलारे यांच्या सहखर्चातून या ठिकाणी आपण केलेलं आहे. आज त्याची महापूजा आज या ठिकाणी झालेलं आहे. तर या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी बाबूराव आसादे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली, तसेच रव्यांना आसादे, उमेश मेत्रे, तसेच या मंडळाचे अध्यक्ष अंबादास नाटेकर, तसेच शंकर मार्गेल आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत. नवशक्ती देवी मातेचं मंदिर उभं करण्याचा शब्द दिला होता. आज हे कार्य आपल्या हातून यशस्वीपणे पार पडलं हा देवी मातेचाच आशीर्वाद असल्याची भावना नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला आपले सर्व समाजाचे माझे सर्व म्हणजे बांधव, माझ्या वाड्यातले सर्व माता बहिणी आणि जे माझ्या आम्हाला सतत मार्ग देत आलेले आमचे सांगले सर्व माझे बांधव, मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण आपली जी देवी आहे ते आम्ही कुठे तेव्हापासून आम्ही या ठिकाणी भागामध्ये यायचे करायचे झालेलं आहे. आणि या ठिकाणी सर्व माझ्या जे माता बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत गेलेले, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बसलेले, खाल्लेले, पिलेले आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे जे मला देवीची इच्छा होती की आमच्या हातनं मंदिर बांधण्याचं काम केलेलं आहे. आणि ते काम मी केलेलं आहे. जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही चाळीसाठी जे काय करायचं ते काम करत राहील आणि देवीसाठी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे. नवशक्ती देवी माता मंदिर जीर्णोद्धार, पूर्ती, निर्मिती, विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी मल्लूबाबा मेत्रे, शंकर मार्गिल, मल्लिंग जंगले, अशोक मोरे, संजय भंडारे, नागेश शासम, सचिन पल्ले, सचिन दादास, अंजनाबाई तिकोटे, पार्वती संघवे, लक्ष्मीबाई मार्गिल, ललिता मंगलूर, अंबाबाई आसादे, सोमय्या गायकवाड, कविता नाटेकर यांच्यासह कोल्हापूर चाळ परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.